गोपाल कृष्ण भगवान की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरि ज्ञान विज्ञान संयुक्त आत्मभूत शरीरिनाम आत्मानुभवतुष्टात्मा नान्तरायैर विहंसैः। शास्त्र श्रवणे दृढ़ ज्ञान मननाभ्यासे होय विज्ञान। या दोहिची जानो निखून ब्रह्म संपन्न दोषी। भगवान श्री पांडुरंग राय संत ज्ञानोबा राय तुकोबा राय संत मोतीराम महाराज गुरुजी मारुती महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आपण एकनाथी भागवताचं चिंतन करत आहोत। सर्वजण मिळून भगवान गोपाल कृष्णाची नाथ बाबाची सेवा करूया। कथेचं अनुसंधान आमचे भगवान श्रीकृष्णजी परम सखा उद्धवजीला बोलत आहे। हे उद्धवा, शास्त्राचं श्रवण केल्यानं ज्ञान दृढ होत असतं। पुन्हा वारंवार वारंवार त्याचं मनन केल्यामुळं तेच ज्ञान अनुभवाला प्राप्त होत असतं। आणि या दोन्हीचं लक्षण जर जाणलं तर तू निश्चित ब्रह्मस्वरूप होशील, अशा प्रकारचं आमच्या भगवंताचं सांगणं आहे। ऐसिया स्वार्थाचे निलवला आहे अविश्रम भजावे तुझे पाये। मनशी ओढवतील अंतराये त्या शिकाये करावे। काय बोलतात आमचे भगवान? जर हित करायचं असेल तर परमात्म्याच्या पायाचं भजन करावं लागेल। तू म्हणशील देवा तुमच्या पायाचं भजन करायला हरकत नाही, पण तुमच्या पायाचं भजन सुरू केलं की विघ्न येतात हो आमच्याकडं, भरपूर असे विघ्न येतात, मग काय करावं असं जर तू म्हणशील तर सांगतो बाबा। ऐक, सांडोनी दांभिक लौकिक त्याजोनिया फळाभिलाख। जो मज भजे भाविक विघ्न त्या देख कैचे। बाबा उद्धवा, अरे माझं भजन करतो आणि त्याला विघ्न येतात असं कसं बोलतो रे तू? असं होऊ शकत नाही। माझं भजन मग कसं व्हायला पाहिजे? मग जर त्याला विघ्न जर पाहिजे नसेल तर ते दांभिक नसलं पाहिजे, म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी। वरवर नसलं ना पाहिजे, दांभिक म्हणजे वरवर, लौकिक म्हणजे फक्त लोकांनी म्हणा वा 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 वा, काय परमार्थ। आणि तिसरी गोष्ट, फळाची इच्छा। या तीन गोष्टी सोडून जो भक्त जो भाविक माझं भजन करतो विघ्नाची मजा नाही त्याच्याकडे जाण्याची। बाबा उद्धवा, त्याच्या विघ्न नाशासी देख करी चक्राची लखलख। घेऊन पाठीसी अचूक उभा सन्मुख मी असे। विघ्न येते मग मी काय करायचं? दांभिकता सोडायची, लौकिकता सोडायची आणि त्याच्या फळाची इच्छा सोडायची। अरे माझं चक्र सदैव त्याच्या पाठीशी उभं असत, विघ्न आलं चक्र त्या विघ्नाला संपवून टाकत आणि मी त्याच्या समोर नेहमीच असतो। बा या परिगा उद्धवा जो माझा भजे निज भावा या विघ्न करावया देवा। नवे उठावा मजा सता
अशा प्रकारचं जर भजन झालं बाबा उद्धवा, त्याच्यात धार्मिकपणा नाही, त्याच्यात लोकांनी काय म्हणतील मला लोकांचं काही घेणं देणं नाही, आणि तिसरं फळाची इच्छा नाही. या तीन गोष्टी सोडून जर माझं भजन झालं प्रेमयुक्त अंतकरणानं, तर त्याला देवतांचा सुद्धा लाग नाही विघ्न करायला बाबा. हे माझं भाकीत आहे, हे माझं वचन आहे. एवं ब्रह्म संपन्न झाली आवरी, आत्मा तुची चराचरी, जंगमी आणि स्थावरी, सुरासुरी तुची तू. बाबा भजन केलं काय होशील मग तू? ब्रह्म संपन्न होशील. ब्रह्म होणं म्हणजे या चराचराचा आत्मा होणं. ब्रह्म कसा आहे? व्यापक आहे. आणि मग हे चराचर तूच होशील. मग स्थावर असो जंगम असो, देवता तू होशील, दानवही तू, सर्व काही तूच तू होशील बाबा उद्धवा. अशा प्रकारची ब्रह्म संपन्न अवस्था. तुझहून काही अनुभरी वेगळे नाही, तेच विघ्न कैचे काही, तुझ्या ठाई बाधील. मग सर्व चराचर जर तूच झालास बाबा, जर तुझ्या पेक्षा वेगळं अनुभर सुद्धा नाही, अनू सुद्धा तुझ्या वेगळा नाही, तर तिथं मग विघ्न काय करणार आहे? विघ्न कुठून येणार आहे? विघ्न तुला कशी बाधा करू शकत? ब्रह्माधिकांशी जो ग्राशी, त्या काळाचा तू आत्मा होसी, पाठीव धोपटू निऋषिकेशी, उद्धवासी सांगत. ब्रह्माधिकांना जो काळ खात आहे बाबा उद्धवा, त्या काळाचा सुद्धा तू आत्मा होशील. आमच्या भगवंतान उद्धवजी तर खाली वाकलेलेच आहेत, आमच्या उद्धवजीची पाठ थोपटलेली आहे, आणि पाठ थोपटून उद्धवाला आमचे भगवान श्रीकृष्ण बोलत आहे. ऐसी बाध्य बाधकता फिटली, संकल्प कल्पना तुटली, ब्रह्मानंदे पाट फुटली, वाट मोडली कर्माची. मग संपलन सगळं बाबा उद्धवा, ब्रह्मसंपन्न दशा. बाध्यही संपलं, बाधकताही संपलं, संकल्प संपले, विकल्प संपले, संकल्पना सुद्धा तुटून गेली. मग काय झालं? ब्रह्मानंदाची पहाट फुटली आणि कर्माची वाट मोडून गेली बाबा उद्धवा. अशा प्रकारचे आमचे भगवान उद्धवजीला सांगतात. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तू, श्रीउच्चनार्पणमस्तू. गोपाल कृष्ण भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय.